नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। तळेगाव ते चाकण दरम्यानच्या मृत्यूचा सापळा ठरलेल्या रस्त्यावरील अपघातांची श्रृंखला अव्याहतपणे सुरूच आहे। सध्या सोशल मीडियावर याच रस्त्यावरील अपघाताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। यामध्ये एका बाईक स्वाराला ओव्हरटेक करणे महागात पडले। या अपघातात बाईक स्वार गंभीररित्या जखमी झाला आहे। ही अपघाताची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर घडली आहे। या अपघातात बाळू गेणू शिळवणे हा दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तळेगाव चाकण या महामार्गावर हा अपघात झाला असून कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात ही संपूर्ण अपघाताची घटना कैद झाली आहे। बाळू गेणू शिळवणे हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून भरधाव वेगाने तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते। समोर एक कंटेनर आला होता, त्याला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे। सदरचा अपघात खेड तालुक्याच्या हद्दीत काहीसा पुढे मावळ तालुक्याच्या हद्दीत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। खेड तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी दिल्ली येथून आज 22 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी उशिरा आली आहे। देशभर गाजलेल्या रानमळा पॅटर्नचे प्रवर्तक, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य पोपटराव तुकाराम शिंदे, गुरुजी उर्फ पीटी शिंदे गुरुजी यांचे दिल्ली येथे आज पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दुःखद निधन झाले। दिल्ली येथे ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते। ही बातमी खेड तालुक्यात येऊन धडकताच सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे। निमगाव दावडी रस्त्यावर काल रविवारी 21 ऑगस्ट रोजी फुटलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे रस्त्याच्या मधोमध 5 फुटांचा खोल खड्डा पडला असून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। निमगाव येथे चासकमान धरणाचा डावा कालवा रविवारी फुटला होता। या कालव्याचे पाणी कारभारी वस्ती येथील दावडी निमगाव रस्त्यावरून रविवारी दिवसभर वाहत होते। या पाण्याच्या जोरामुळे पुलावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे। हा खड्डा वाहन चालकांना आता धोकादायक बनला आहे। चासकमान धरणातून रविवारी रात्री 10:30 चासकमानच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्य झाल्यानं विद्युत विमोचकाद्वारे 850 क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे। चासकमान डावा कालवा निमगाव या ठिकाणी फुटल्यानं यातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे। विद्युत विमोचकाद्वारे भीमा नदी पात्रात 850 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे व सांडवा विसर्ग 925 क्युसेक्सने करण्यात आला आहे। एकूण भीमा नदीमध्ये 1775 क्युसेक्स सध्या विसर्ग सुरू आहे। चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने पाण्यासोबत लगतची माती मोठ्या प्रमाणात वाहून जाऊन लगतच्या शेतीमध्ये मोठा मातीचा थर निर्माण झाला आहे। त्यातून शेती बाधित झालेली आहे। दरम्यान फुटलेल्या कालव्यामुळे या परिसराला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा प्रशासनाकडून यावेळी देण्यात आला, तर फुटलेल्या कालव्याच्या ठिकाणी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्टही करण्यात आलंय। वन्यजीव संघर्षाच्या अनुषंगाने खेड तालुक्यात जुन्नर वन विभागाच्या माध्यमातून मानव बिबट संघर्ष कमी व्हावा यासाठी आज सोमवारी 22 ऑगस्ट रोजी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आज आपण मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी RRT टीम व व्हिलेज रेस्क्यू टीम यांचा आपण आज इथे कार्यशाळा घेतली व याच स्वरूपाच्या कार्यशाळा आपण गावोगावी घेऊनही बिबट जनजागृती जागृतीविषयी आपण लोकांना माहिती देणार आहोत। चाकणजवळील राक्षेवाडी येथे महिन्यापासून शेतात बिबट्या फिरताना शेतकऱ्यांना दिसत आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक वन विभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत। प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार या भागात फिरणारा बिबट्या ही मादी आहे, त्यामुळे वन विभाग पिंजरा लावण्यास विलंब करत आहे, जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये मादी न अडकता जर पिल्ले अडकली तर ती मादी आक्रमक होऊ शकते। दरम्यान आज सोमवारी 22 ऑगस्ट रोजी राक्षेवाडी येथील संबंधित जागेची पाहणी वन अधिकारी व रेस्क्यू मेंबर्स यांनी केली। यावेळी वन अधिकारी शिवदास लोखंडे व दीपाली रावते यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। यावेळी वनाधिकारी सचिन जाधवर, रेस्क्यू टीमचे सदस्य व वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष मनोहर बापू शेवकरी, श्याम राक्षे, किरण कौटकर, किशोर भुजबळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। शिकार करतात म्हणजे स्वतः त्यांची उपजीविका भागवते, त्यावेळेस आपल्याला
पिल्लू पण कलेक्ट करता येतं आणि आई पण. पण आता काय होईल, आपण जर पिंजरा लावला तर पिल्लू आधी येईल का आई आधी येईल पिंजरात आपल्याला हे माहीत नाही. जर अनाधानाने ते पिल्लूच जर आलं तर ती जी मादी आहे ना ती आपल्याला कशीच जगू देणार नाही. एकदम आक्रमक होती, मोठ्या माणसांवर पण हल्ला करण, लहान पोरांवर, जे दिसत ते मोठं जनावर. आता ती शांततेच त्यांचं त्यांचं खातं पितं. आणि संघर्ष तर प्रत्येक जीवनात अक्षोभ आपल्याला सगळ्यांना वर्ष पूर्ण होत असतात. खेड तालुक्यातील सातकर स्थळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती सातकर यांनी आपल्या 40 वर्षात सामाजिक राजकीय जीवनातील संघर्षमय काळातील जीवनपट गाथा संघर्षाची आपल्या पुस्तकातून समाजासमोर मांडला आहे. गाथा संघर्षाची या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे हस्ते करण्यात आले. राजगुरुनगर वाडा रस्त्यावरील खांडगे लॉन्स मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, तालुक्यातील विविध गावचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे जात आहे, त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या शिवाय प्रशासक कारभार हाकत आहेत. शासनाच्या चांगल्या योजना कुठल्याही टक्केवारी शिवाय पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अनेक माजी झालेले मंडळी प्रशासनाकडून होणारी कामे आपल्या माध्यमातून होत असल्याचा आभास निर्माण करत आहेत. ते स्वतः पदावर नाहीत हे माहिती असताना आणि त्यांच्या नावाचे फलक संबंधित कार्यालयातून काढलेले असताना त्यांच्याकडून सुरू असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी फोटो काढून सोशल माध्यमात पसरवून होणाऱ्या अशा दिशाभूलीबाबत स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय खेड यांच्या वतीने चाकण मंडळ स्तरावरील दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी चाकण येथील मीरामंगल कार्यालय ते सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात जीर्ण रेशन कार्ड जमा करून नवीन रेशन कार्ड देणे, रेशन कार्ड आधार लिंक करणे, दुबार रेशन कार्ड देणे, तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार व अनुदान योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना आणि चाकण नगर परिषद हद्दीतील ज्यांची नावं दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा कुटुंबातील एखाद्या 18 ते 59 वयोगटातील व्यक्ती मागील 3 वर्षाच्या काळात मृत्यू झाले असल्यास त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ योजनेतून 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने डीबीटी तत्वावर विविध कृषी साहित्यासाठी खेड पंचायत समितीत अर्जाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी गर्दी झाली होती. 22 ऑगस्ट ही प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत असल्यानं आज तालुक्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणी झुंबड उडाली होती. जवळपास 4 ते 4,500 विविध साहित्य मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. चाकण येथील आंबेठाण चौकातील सिग्नल वाहतूक विभागाने कार्यान्वित केला आहे, मात्र या सिग्नलचे टायमर सदोष असल्याने या चौकात कोंडी कमी होण्याच्या ऐवजी वाढली असल्याचं वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. श्रावण मासानिमित्ताने आयोजित एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची सांगता जित्राई माता मंदिर जित्राई मळात चाकण या ठिकाणी झाले. येथे श्रावण मासानिमित्ताने एकनाथी भागवत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज याची सांगता आरतीने व काल्याच्या कीर्तनाने झाली. चाकण जवळील आगरवाडी येथे श्री गणेश मंदिराच्या कळस बांधण्याच्या कामाचा पूजन सोहळा आज सोमवारी 22 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. चाकण गावचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर व स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू उमेश गोरे यांच्यासह मान्यवर आणि आगरवाडी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त आज 22 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील विविध शिवमंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री क्षेत्र महाळुंगे तालुका खेड येथे शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. मंदिरासह गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. कुरुळी येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्ताने महादेव मंदिरात पहाटे महापूजा करून रुद्राभिषेक करण्यात आला, त्यानंतर येथे महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
शिंदे वासुली आणि भांबोली परिसरातील श्री क्षेत्र भामचंद्र डोंगरावर शेवटचा श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी झाली होती. भामचंद्र डोंगर साक्षात्कार भूमी भांबोली या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळ आणि शिवशाही ग्रुप यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील 15 वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. या ठिकाणी फराळाचं आयोजन केलेलं आहे. चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात चाकण आणि लगतच्या 12 वाड्यांतील तरुणांच्या पुढाकाराने आकर्षक सजावट करण्यात आली होती. चक्रेश्वर सेवा समिती नावाची एक समिती चाकण आणि चाकण परिसरातील ज्या 12 वाड्या आहेत त्या 12 वाड्यातील मुलांनी एकत्र येऊन ही सेवा समिती स्थापन केली आणि गेल्या 2-3 वर्षापासून चक्रेश्वराच्या मंदिराची सजावट आणि चक्रेश्वर मंदिर सफाई या दृष्टीने ही सर्व मुलं काम करत आहेत. मागच्या वेळी आपण पाहिलं असेल तर शिवरात्रीला अशाच पद्धतीने फार सुंदररित्या या मुलांनी मंदिर सजवलं होतं आणि हे मंदिर सजवण्यासाठी भोसरी येथील श्री भुजबळ जे पंढरपूर आळंदी या ठिकाणी मंदिरांची सजावट करतायत त्यांना या ठिकाणी बोलून ही सजावट केलेली आहे. या सजावटीसाठी जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्च आलाय आणि या मुलांनी स्वतःच्या पैशातून ही सर्व सजावट केलेली आहे. आणखीन मला या परिसराविषयी असं म्हणायचंय की आपली ही जी हे जे मंदिर आहे हे फार पुरातन आहे, पांडवकालीन मंदिर आहे आणि त्याच्यामुळे इथं असलेलं जे शिवलिंग आहे ते तेवढंच पुरातन आहे आणि त्यामुळं त्या शिवलिंगाची आता झीज व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं या शिवलिंगाला लिंपण करणं फार गरजेचं आहे. या सर्व मुलांचा मानस आहे या शिवलिंगाला लिंपण करायचं आहे आणि तो जो वज्रलेप आहे तो करण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे आणि तो खर्च ही मुलं स्वखर्चाने करून या शिवलिंगाला लिंपण करण्याची त्यांची इच्छा आहे. आता आपण पाहिलं तर पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याच्या समोर माऊलीची समाधी आहे. त्या माऊलीच्या समाधीचा जो दगड आहे तो झिजलेला आहे आणि त्याचे काही तुकडे निघालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिर समिती आहे आणि ती जी समिती आहे तिने हे सर्व कार्य केलं पाहिजे, त्यांचं लक्ष गेलं पाहिजे, पण एकूण आपण पाहिलं तर त्यांचं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही. गेले महिनाभर या ठिकाणी श्रावणाचा हा उत्सव चाललेला आहे पण लोक आपण पाहतोय की लोक उन्हातानामध्ये दर्शन घेत आहेत, पाऊस आल्यानंतर पावसामध्ये दर्शन घेत आहेत, मात्र या समितीचं या भाविकांकडे लक्ष नाहीये. माझी समितीला नम्र विनंती एक चाकणकर नागरिक म्हणून की कृपया यावेळेस झाल्या त्या चुका होऊ द्या, पुढच्या वेळेस मात्र आपण या सर्व कार्याकडे लक्ष द्या आणि चक्रेश्वराचं हे जे पुरातन लिंग आहे या लिंगाचं संरक्षण करणं हे आपलं कार्य आहे. पुरातत्व विभाग वगैरे याच्यामध्ये कोणी लक्ष घालणार नाही. हिंदू धर्माचं हे पवित्र असं स्थान आहे, या स्थानाचं पावित्र्य टिकवून ठेवणं हे खरं म्हणजे आपल्या हातामध्ये आहे, ते दुसऱ्यांवरती सोपून उपयोग नाही. आज आपण या ठिकाणी ही जी सजावट पाहतोय आणि हा सगळा जो उत्साह पाहतोय हा या तरुण मुलांचा उत्साह आहे. चाकण आणि चाकणच्या 12 वाड्यातील ही सर्व तरुण मुलं एकत्र आलीत आणि त्यांनी कुठल्याही स्वार्थाशिवाय हे सगळं कार्य चालवलंय आणि आपण मागे धरून पाहतोय. या मुलांना कुठेही प्रसिद्धी नकोय, प्रसिद्धीच्या झोतात यांना यायचं नाही, फक्त आमच्या हातून चक्रेश्वराची सेवा कशी होईल हाच उद्देश त्यांचा या सर्वामागे आहे आणि त्यांचं हे कार्य खरंच चाकणकरांनी वाखाणण्याजोगं आहे. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त चाकण येथे जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या ठिकाणी फराळाचा लाभ घेतला. जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून गेले 20-25 वर्ष अमरनाथ सेवा केल्याच्या यात्रा केल्याच्या नंतर चाकणमध्ये एक अन्नप्रसादाचा कार्यक्रम जय भोले अमरनाथ सेवा मंडळ चाकण आणि चाकण परिसरातील सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जोमाने करत असतो. याही वर्षी दरवर्षाप्रमाणे शेवटचा हा श्रावणी सोमवार आहे, प्रचंड अशा पद्धतीची गर्दी आणि लोकांचा उल्लास आहे, जल्लोष आहे. आता सतत महिनाभर पाऊस पडत होता, आज पावसाने उघडीप दिलेले प्रचंड स्वरूपात चक्रेश्वर मंदिराच्या इथं दर्शन करण्यासाठी प्रचंड भाविक या ठिकाणी येत आहेत. आज सर्व भाविकांसाठी फराळाची खिचडी, त्याच्यानंतर खिडी, याचे राजगिराचे लाडू, चहा, पाणी अशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची व्यवस्था आलेल्या भाविकांसाठी केलेली आहे आणि आजही हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत आहेत, त्याचा लाभ सगळी मंडळी घेत आहेत. त्याच्यामध्ये
हा जो सेवा करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळते त्याचं समाधान जे बोले अमरनाथ सेवा मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते। आत्ताच आम्ही नुकतंच याही वर्षी 150 ते 200 लोकांची अमरनाथ यात्रा करून आलेलो आहे। सुखरूप सगळी मंडळी आलेली आहेत आणि जय भोले आणि बाबाच्या कृपा आशीर्वादाने हा अन्नप्रसादाचा कार्यक्रम आम्ही शिवरात्री आणि श्रावणी सोमवारच्या वेळेस करत असतो। इतर मधल्याही काळामध्ये अनेक दिंडी असतील किंवा काय असे छोटे मोठे उपक्रम चालू असतात। त्यानंतर आपत्कालीन घडलेल्या घटनेला देखील अमरनाथ जय भोले अमरनाथ सेवा मंडळ या ठिकाणी मदत करत असतं। आज पुन्हा एकदा जे भाविक येतात त्या सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात चाकण येथील तरुणांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। निमित्त याही वर्षी रक्तदानाचे नियोजन केले आहे सगळ्या पोरांनी एकत्र येऊन। तर आतापर्यंत जवळजवळ कमीत कमी सकाळपासून 9 वाजता रक्तदान चालू केलेले, आतापर्यंत 30 ते 35 जणांनी रक्तदान केलेले। इथं अजून भरपूर प्रसिद्ध उत्स्फूर्त प्रसिद्ध चालू आहे। श्रावण महिना आला की राणावनात बंजारा भगिनींच्या ओठांवर गीते फुलायला लागतात। इसवी सन पूर्व 8000 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृती कालीन संदर्भ गोरबंजारा स्त्रीच्या गीतातून बाहेर येतात। चाकणजवळील खराबवाडी येथे नायक कारभारी यांच्या मार्गदर्शनानुसार बंजारा समाजाने आपला पारंपरिक गीतांचा कार्यक्रम अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला। माझं नाव पवन चव्हाण, राणा खराबवाडी, तळवाखेड, जिल्हा पुणे। काल खराबवाडी बंजारा समाजात तीज महोत्सव पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यात आला। त्याच्याविषयी आम्ही 2 शब्द सांगू इच्छितो। श्रावण महिना आला की राणावनात तांडोतान बंजारा भगिनीच्या ओठावर गीते फुलायला लागतात। त्या रिमझिम पावसाच्या सरी ढगाळलेले आभाळ हे पाहून गोर बंजारा भगिनी गाते। झरमरिया वर्षो वर्षो ये नानी मोठी बुंदे पड, डपड्यावर थाप पडल्या बरोबर बंजारा भगिनी फेर धरून नाचतात। तुमचे दिशे ती आई आई ये सोनकी मोहनारो दळ भिजेगो, मोबागडी ती आई ये सोनकी हरडपारो दळ भिजेगो। असा ईशेपू 8000 वर्षापूर्वीचा सिंधू संस्कृतीकालीन संदर्भ गोर बंजारा स्त्रीच्या गीतातून बाहेर येतात। पुणे जिल्ह्यातील खराबवाडी येथे नायक कारभारी यांच्या मार्गदर्शनानुसार गोरसेना गोर शिपवाडी पद्धतीने अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। बापुरे तांडेम वाजवे सोनिकी मोहनारो दळ भिजेगो हे पारंपरिक गाणे आधीचे नसून रोजापासून चालत आलेले परंपरा आहे। जय शिवालाल, जय गोर, जय काशीनाथ। खेड तालुक्यामध्ये मागील काही दिवसांत संततधार पाऊस सुरू झाला आहे। त्यामध्ये विशेष करून तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडला। संततधारेमध्ये चासकमान धरणामध्ये चांगला पाणीसाठा झालेला आहे, त्यामुळे धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने निमगाव या ठिकाणी डावा कालवा फुटल्याची घटना घडली। सदरची घटना सुरुवातीपासून काही जणांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे। खप खपा पाणी झाले अख्ख त्याच्यात, अख्ख सिमेंट तोडून नेन बा खाली। आता तू थोडा तिकडे जा गाडी कर वळाला कसपाड वळाला, आता पडला पडला पडला। आता हे बघा आता कसा डोसळतोय का पाक। चाल तुझी गाडी पुढे घ्या, कलस दाबून गाडी पुढे घ्या। केव्हा कस पाडा दे बाजा पण आम्हा ना जरा एवढं जाऊ दे, आता काय जाऊ येऊ द्या रे। अवघ्या 8 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती बनविण्याचे काम जवळपास पूर्ण झालं असल्याचा राजगुरुनगर येथील मूर्तीकार सुधीर घुमटकर यांनी सांगितलं। कामगार कमी पडले कशामुळं? अचानक प्लॅस्टर चालू केले ना, नाही तर आधी प्लॅस्टर बंदी होती। आता प्लॅस्टर जे मूर्ती आहेत, आता प्लॅस्टरच्या मूर्त्यांना मागणी वाढली बंदी उठवल्यामुळं 500 रुपयांनी वाढ झाली। कशात? कलर मध्ये वाढले का माती? सगळ्यामध्ये कलर मध्ये वाढले, पीओपी मध्ये वाढले, मातीमध्ये वाढले।
चाकण माणिक चौक ते जिल्हा परिषद शाळा या दरम्यान नव्याने टाकण्यात आलेले चेंबर सुद्धा सातत्याने फुटत आहे, त्यामुळे या भागात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. चाकण नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.